उन्हाच्या जाणाऱ्यांना ठाणेकरांना मार्च पासूनच जाणवत आहे. एरवी एप्रिल महिन्याच्या शेवटी जाणवणाऱ्या उकाड्यापेक्षाही अधिक कडक ऊन मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून जाणवू लागले. पालिकेच्या वेबसाईटवर मंगळवारी शहरातील कमाल तापमान 33.4 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21.4 अंश सेल्सिअस नोंद झाली आहे. तर शुक्रवारी हे तापमान 37 वर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली. हवामान विभागाच्या माहितीनुसार ठाण्यातील तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. तापमान वाढल्यामुळे ठाण्यासह जवळपासची शहरही तापली आहेत. त्यामुळे उन्हाच्या झळांचा सामना ठाणेकरांना करावा लागतोय. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे थंडगार फळांची मागणी वाढलेली दिसून येते. 15 मार्च नंतर ठाण्यातील पारा अधिक चढणार असून कडाक्याचा उन्हाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे. 15 मार्च रोजी कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या आठवड्यात ठाण्यात उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्म्याने ठाणेकर हैराण झाले असून दुपारच्या वेळी नागरिक बाहेर पडणं टाळत होते. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागलेत. पालिकेच्या वेबसाईटवर मंगळवारी 33.4 अंश सेल्सिअस आणि किमान 21.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 2 दिवसात तापमानात अजून वाढ होणार असल्याचे संकेत हवामान विभागाच्या वेबसाईटवर देण्यात आले होते.